सामाजिक सद्भाव बनाए रखने के आह्वान के साथ बजरंग दल ने जिलाधिकारी को निवेदन सौंपा है। राष्ट्रपति के नाम सौंपे गए निवेदन में कहा गया कि देश में एक समाज के कुछ लोग जानबूझकर तनाव फैला रहे हैं। नूपुर शर्मा व नवीन जिंदल के विषय को लेकर समाज के कुछ लोगों ने हिंसा को बढ़ावा दिया। शोभा यात्रा पर पत्थरबाजी की जाने लगी। धार्मिक स्थल पर लोगों को जमकर भड़काऊ भाषण देने वालों के विरोध में राष्ट्रीय सुरक्षा कानून के तहत कार्रवाई की जाए। निवेदन सौंपते समय विहित प्रांत उपाध्यक्ष हेमंत जांभेकर, प्रांत मंत्री गोविंद शेंडे, महानगर सहमंत्री संजय मुले, बजरंग दल महानगर संयोजक विशाल पुंज, सह संयोजक ऋषभ अर्घेल, लखन कुरेल, रजनीश मिश्रा व अन्य पदाधिकारी शामिल। गेल्या अनेक वर्षांपासून देशामध्ये जो आतंकवाद वाढत आहे आणि त्या आतंकवादाला एक विशिष्ट समाज प्रत्येक वेळी सपोर्ट करत आहे। आपल्याला असं लक्षात येतं की गेल्या दोन शुक्रवारपासून भारतात नमाजानंतर पूर्ण भारतभर विभिन्न पद्धतीने आंदोलनं झाली, हिंसाचार झाला, अनेकांना त्रास झाला आणि या सगळ्याचं जे आहे हिंदू समाजाचं मॉरल कमी व्हावं, या देशातल्या सामान्य माणसाला भीती वाटावी, त्याच्या मनात भीती जागृत व्हावी हा सगळा प्रयत्न सुरू आहे आणि याच्या विरोधात विश्वहिंदू परिषदेने ठरवलं की आम्ही पूर्ण भारतभर आम्ही निवेदन द्यायचा कार्यक्रम करणार आहोत। खरंच आम्ही आंदोलन करणार आहोत, आम्ही निदर्शनं करणार होतो, आम्ही धरणे देणार होतो। त्यामुळे आजचं जे आमचं धरण्याचं आंदोलन होतं ते आम्ही आजच्या पुरतं स्थगित केलं असं आपण म्हणू शकतो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर।